वाटत जातील आणि त्यानुसार जागा लोकसभेच्या वाढण्याची शक्यता आहे आणि अशा स्थितीत नवनिर्वाचित खासदारांना आता पुरेशी जागा ही सध्याच्या संसद भवनामध्ये नाही। सरकारचं असं म्हणणं आहे की स्वातंत्र्यापूर्वी संसद भवन बांधलं जात असताना सिवर लाईन, एअर कंडिशनिंग, फायर फायटिंग, सीसीटीव्ही, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम यासारख्या गोष्टींची फारशी काळजी घेतली गेलेली नव्हती आणि यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यावेळी उपलब्ध सुद्धा नव्हत्या, त्यामुळे बांधकामात त्यांचा विचार केला गेला नाही। पण सध्याची परिस्थिती पाहता या सगळ्या गोष्टी समाविष्ट करण्याची गरज आहे असं केंद्र सरकारचं म्हणणं। पुन्हा एकदा जाऊयात पुरोहित गुरुजींकडे। गुरुजी, सध्या जे विधी संपन्न होत आहेत त्याचा अर्थ काय, त्याचं महत्व काय? आत्ता या ठिकाणी सर्व पुरोहित मंडळी जी आहेत ती पंतप्रधानांना आशीर्वाद विधी संपन्न करीत आहेत आणि त्या आशीर्वादाचं महत्त्व असं आहे की स्वस्ती स्तुते कुशलमस्तु चिरायुरस्तु, सर्वांचं कल्याण व्हावं, स्वस्ती व्हावं, कुशलमस्तु सर्वांचं कुशल व्हावं आणि सगळ्यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य प्राप्त व्हावं। स्वस्ती स्तुते कुशलमस्तु चिरायुरस्तु, गो वाजिरस्तु धनधान्य समृद्धिरस्तु। गो म्हणजे गाई, वाजी म्हणजे घोडे, रथ, हत्ती, यांनी आपण समृद्ध असावं, धनधान्याने संपूर्ण प्रजा समृद्ध असावी, ऐश्वर्य मस्तु सगळ्यांनाही ऐश्वर्य प्राप्त व्हावं, अशा प्रकारचा आशीर्वाद या पुरोहितांकडून या ठिकाणी मोदीजींना देण्यात आलेला आहे। त्यापूर्वी मोदीजींनी या सगळ्या यज्ञकर्माची पूर्णाहुती संपन्न केलेली आहे आणि वास्तुपूजा, होम, हवन असा त्यांनी तो विधी या ठिकाणी संपन्न केलेला आहे। हा जो विधी संपन्न होतो आहे हा दाक्षिणात्य पद्धतीने होतो आहे। दाक्षिणात्य पद्धतीचा अर्थ असा आहे की भारतामध्ये चार वेद आहेत, ह्या चारही वेदांचे वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र आहेत, त्याला आपण गृह्यसूत्र असं म्हणतो। तर त्या गृह्यसूत्रानुसार हे विधी संपन्न केलं, त्या त्या प्रांतानुसार ते विधी संपन्न होत असतात। या ठिकाणी अनेक प्रकारचे साधू किंवा जे पुरोहित आहेत, तर ते या ठिकाणी शैव साधू जे आहेत विशेषतः, त्या शैव साधूंचा आशीर्वाद या ठिकाणी मोदीजींना प्राप्त होतो आहे। ही सगळी शैव साधू मंडळी जी आहेत तर ते दक्षिणेतून या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यांनी जे या राजदंडाशी संबंधित आहेत, दक्षिणेमध्ये जे चोल राजवंश होऊन गेलेत ज्यांचा हा राजदंड आहे, तर ते सगळे शिवाशी संबंधित होते आणि म्हणूनच त्या राजदंडावरती जर आपण बघितलं असेल तर नंदीचा विग्रह त्यावरती स्थापित आहे। तर नंदी हा न्यायाचं, धर्माचं प्रतीक आहे, तो त्याला यमधर्म असं देखील म्हटलं जातं की ज्याने धर्म प्रतिपादित केलेला आहे आणि म्हणून हा जो राजदंड जो आहे आता धर्मपुरोहितांनी त्या माननीय मोदीजींच्या हस्ते त्यांच्या हस्तात तो समर्पित केलेला आहे त्यांना आणि त्या राजदंडाच्या माध्यमातून त्यांना या देशाचा संपूर्ण कारभार करण्याची अनुमती एका अर्थाने त्यांना ती प्राप्त होते। न्याय, नीती, सुसुटी, प्रामाणिकता, प्रजेशी असलेला संबंध, प्रजेला चांगल्या मार्गाने नेण्याची जबाबदारी आणि प्रजेला अंतिमतः ईश्वराकडे जाण्याचा मार्ग सांगणं, अशा पद्धतीचा राजाचं जे कर्तव्य आहे ज्याला आपण राजधर्म असं म्हणतो, महाभारताच्या शांती प्रवाहामध्ये